शेवटचाच प्रश्न खरं तर की तुझं म्हणजे तुझा, तुझा परफॉर्मन्सेस पुढचे आम्हाला बघायला अर्थातच आवडणार आहेत काय आत्ता तू तु, तुला तु, तु ज्यात खूप इंटरेस्ट येतोय असं काय मेजर आहेस मराठीमध्ये हिंदीमध्ये सर खूप छान छान सिनेमे आहेत म्हणजे एक बाल भारती नावाची एक फिल्म केली आहे पहिल्यांदा बापाच्या भूमिकेत आहे एक एक मुलगा आणि त्याची बाप भारतीन मुलीचं नाव आहे का हां भारती मुलीचं नाव <laughs> नाही शिक्षणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू एक गोष्ट आहे ती बालभारती म्हटलं की छोटी भारती की आपण बाल भारती आपल्याला पुस्तकच होतं आणि मराठी मीडियम इंग्लिश मिडियम ते एक द्वंद्व आहे ते खूप छान पद्धतीने ते नितिनंदनने मांडले तर तो एक सिनेमा खूप इंटरेस्टिंग आहे माझ्या आयुष्यातला तो कदाचित लवकरच रिलीज होईल हिंदीमध्ये सर मी एक सर्कस नावची फिल्म करतोय पुन्हा एकदा रोहित शेट्टी सरांबरोबर जॉनीबाई आहेत रणवीर सिंग आहे वरुण शर्मा आहे आणि सगळी गँग आहे रोहित शेट्टी सरांची आणि एक एक इंटरेस्टिंग फिल्म करतो जी पहिल्यांदा मी इथे अनाऊन्स करेन कदाचित खट्ट्यावर त्याच्याबद्दल अजून बो बोलायचं पण विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी सर यांच्यावर एक सिनेमा करतो आहे खूप वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे तो आणि मराठी दिग्दर्शक आहे किशोर बेळेकर त्यांनी ही मला संधी दिली आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव पण खूप मस्त आहे सो मी नेहमीच म्हणतो की तो मी किती चांगला ॲक्टर मला माहीत नाही पण मी नशीबवान ॲक्टर आहे की त्या ठिकाणी प्ले झालं आहे सो काही गोष्टी आहेत आणि एक स्टार स्टार प्रॉवर एक, एक शो घेऊन येतो आहे आता होऊ द्या धिंगाणा नावाचा खूप दिवसांनी म्हणजे एक म्युझिकल गेम शो घेऊन येतो आहे आणि क्रिकेट चालू आहे खेळण्यात लवकरच आणि अशा आणि म्हटल्याप्रमाणे एन्जॉय द मुवमेंट ही माझ्या आयुष्यातली खूप प्रिशियस मुवमेंट आहे जी मी एन्जॉय करतो आहे व्हेरी विजय सेतुपतीबरोबर आम्हाला तुला बघायला फारच मजा येईल गंमत आहे सर तो कमाल माणूस आहे तो म्हणजे त्याच्याकडून म्हणजे मी म्हण ना राईट प्लेसला आपण असणं की चारशे चारशे पाचशे पाचशे कोटी कमवून देणारा एखादा अभिनेता एवढा सिम्पल एवढा साधा असू शकतो त्याचं उत्तर हो आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्यामुळे आणि खूप छान मी त्याने जेव्हा म्हटलं की सर तुम्ही चांगल्या ॲक्टर आहात आणि मी तुमचे सिनेमे पाहिलेत आणि आमचे मराठी इंडस्ट्रीतले खूप लोक तुमचे फॅन आहेत तर ते मला म्हणाले की एका ॲक्टर करून अशी कॉम्प्लेंट मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाची हो आहे सो तो रिस्पेक्ट अरविंद स्वामी किंवा त्यांचा किंवा खूप हे म्हणजे मला म्हणायचं आहे की ना हे कुठेतरी मला हे बघ तुला आणखीन गोष्ट शिकायची आहे म्हणून मी तिथे प्लेस आहे की ती गोष्ट आणखीन शिकून ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट